सर तुम्ही तुमच्या मुलाखतीमध्ये काही गुप्तस्फोट केलेले होते, त्याच पद्धतीने काल राज्यपाल माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी एक खास मुलाखत एबीपी माझाला दिली, त्याच्यामध्ये बरेच आरोप अजित पवारांना केले वर केले. त्यांनी असं धमकवलं, असं म्हणलंय की 12 आमदारांना याद्यांसाठी मला धमकवण्यात आलं होतं, पत्र लिहिण्यात आलं आणि त्यामुळेच मी शेवटपर्यंत 12 आमदारांना परवानगी दिली, म्हणजे मंजूर केलं. ते पत्र अजित पवारांनी लिहिलेलं नाही आहे, ते पत्र उद्धव ठाकरेंनी लिहिलेलं आहे. आणि आता मी काही पूर्ण मुलाखत पाहिली नाही, पण मी थोडे त्यातल्या काही बातम्या बघितलेले आहेत. मला असं वाटतं की त्यांनी सांगितलं ते योग्य आहे. पण सर हे कधी तुमच्यापर्यंत आलं होतं की बरेचदा राज्यपालांशी तुमचे खूप चांगले संबंध होते, असं काही बोलणं कधी झालं का? हे तुमच्यापर्यंत पोहोचलेलं अशा पद्धतीने राज्यपालांना धमकवलं जातं? मला जी माहिती आहे त्यानुसार ज्यावेळी तिन्ही पक्षाचे नेते नंतर राज्यपालांना भेटायला गेले होते, त्यास राज्यपालांनी त्यांना ऍडवाईस केलं होतं की अशा प्रकारच्या धमकीच्या पत्रावर राज्यपाल कधीच कारवाई करत नाही, योग्य फॉर्मॅटमध्ये तुम्ही पत्र पाठवा. पण त्यांचाही इगो होता, त्यामुळे त्यांनी सांगितलं आम्ही ते बदलणार.